लगाम सुटलेल्या बेफाम तारुण्यावर स्वार होतो मी. वेगाची वाऱ्याची पर्वा न करता तिला सोबत घेतो मी. आणि ती वाऱ्याचं अंतर मिटवत घट्ट बिलगून एकरूप होणारी, स्वच्छंदी हसणारी सेहल. शहारलेल्या स्पर्शाचा अर्थ लावत राहतो मी. ती फार बोलत राहते आणि आरशात तिच्या डोळ्यांची भाषा वाचत राहतो मी. तिचा हात हातात गुंफून थंड वाळूवर आठवणींचे ठसे उमटवत अथांग समुद्र पाहत आम्ही आयुष्याची स्वप्न रंगवतो. तिथे तिथे बांधू आपलं घर किंवा तिथे ती तिच्या हृदयात कोरते माझं नाव आणि मी तिला जवळ घेत कबुली देतो माझ्या प्रेमाची. तिच्यासाठी सारी व्यसनं सोडलेला मी तिचं व्यसन सुटत नाही. आजही लगाम फेकून देऊन तारुण्यावर स्वार झालो मी. वाऱ्याची वेगाची पर्वा न करता पुन्हा तिला सोबत घेतलं मी. आणि ती आज अंतर ठेवून बसली. जवळ असूनही दूर दूर भासली. आज मात्र ती डोळ्यांनीच बोलली. न झालेल्या स्पर्शाचा अर्थ शोधू लागलो मी. नजर पुढे असूनही आरशात तिला पाहू लागलो मी. तिच्या अबोल्याने स्पंदन वाढू लागली. तिचा हात हातात तिचा हात. सेहल सेहल. थंड वाळूवर मीही थंड पडलोय. अथांग समुद्रात आयुष्याची स्वप्न वाहून तर नाही ना जाणार. आताही ती अबोलच. ती काहीच बोलत नव्हती आणि डोळ्यांची भाषा मला कळत नव्हती. तिनं बोलायला हवं, मन रित करायला हवं. बोलल्याशिवाय का प्रश्न सुटतील? सेहल अशी किती काळ, अजून किती काळ असं अबोला धरून बसणार आहेस? बघ बघ, तिथे आपलं स्वप्नातलं घर आहे आणि माझ्या मनात प्रश्नांचं पूर आहे. एकावर एक लाटेसारखे येत आहेत माझ्या मनात असंख्य प्रश्न आणि ती शांत खोल समुद्रासारखी निर्विकार चेहऱ्याने तिने फक्त पाहिलं आणि बोटांचा खंजीर वाळूच्या काळजात खुपसला. तिथं माझं नाव नव्हतं. तिच्या बोटांनी वेगळं वळण घेऊन वाळूवर वेगळीच अक्षर कोरली होती. मी तिच्याकडे पाहू शकत नव्हतो. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे असं का, कशासाठी? सेहल सेहलला हे म्हणायचं होत, मग इतके दिवस का लपवून ठेवलं? हे स्वप्न तर नाही ना? अनेक प्रश्न, पण ती मात्र अबो. मग निघालो तिच्या प्रेमाला ओलांडून. मावळ त्या सूर्याप्रमाणे पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाला बुडवण्यासाठी. पण एक वेडी आशा तर असतेच ना. संपलं होत सगळं. सेहलच्या अबोल्याच कारण होत शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडले. तुम्हाला
आमचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या आपली सोशल वाहिनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सगळं करा, पण मावा खाणारी गर्लफ्रेंड करू नका. Susan, why?